अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ जळगाव शाखा धनोरा आयत पोयत सख्यान प्रवीण शांताराम माळी शिरपूरकर यांचा धमाल विनोदीन एक पात्री नाट्य प्रयोग आणि या पठा भाषासना जरी माले सन्मान छे ना माले मना आई रहने ना बीते उड़ हस सन्मान छे जटे जटे जाओ तो आई रहने वशे बोलो जब मन तो सावा ही आई रहने कौन दी भाषा बोलो जब मन कौन कर तो कुछ कब हो जस लास वटस की ये ले एक भाषा को जस्त ही रहेगी आओ जस्त कान में से यहाँ से बोलो मुंबई कुनाले में आते हैं आप मंडल सदस्य मनीषा रानी बाल बार दिन काम के बाद तरी एकदम प्योर मार्टी चालू तरी न्याय रानी से बोले एक मिनट के लिए जब हम कौन कड़े तक कस क्या हो क्या बोल रहे हैं आपसे इसलिए तो हमें संग पड़ा कि हाई बोला धुलन जलगांव नंदुरबार में आई रानी बार से धुलन जलगांव नंदुरबार आने नाशिक में सन बनस मरा खंडेश या खंडेश की भाषा से आयरानी बनी आयरानी भाषा हासानी नहीं है ऊपर खूब मोटा गैरसमज हो जाए कि आयरानी ना है नामा हासान से मनी आयरानी तेवीच सक्षम है चरित्र जिना आत्मा से संस्कार जिना आत्मा से ती आयरानी जगना पाठवर मनी ग्रेट छे माने अभिमान छे कि मी या खानदेश ना आणि आयरानी ना पुत्र छे मना खानदेश नी भाषा एवढी दर्जेदार है मनी खानदेश नी आयरानी एवढी सकस छे तेना मुळे कोठी भी जाओ ना फुल आयरानी मशे पाहू मित्रसोन भाषा हाई फक्त संवाद माध्यम छे हुशारीचा कडाना नाही त्यामुळे आईरानीमा बोलूत आपण आपला एकमेकना मन हे जुळस आईरानीमा तेवढा सात्विकता आहे आईरानीमा तेवढी सुपिकता आहे आईरानीमा तेवढी ममता छे आणि आईराणी खरंच सुंदर छे कोणले अधिकार नाही छे किंवा आई आईराणी बोलला ना म्हणजे तू गावठी छे इंग्रजी बोलणारा विकत गावठी दखेल छे की ज्या माळ बापच सेवा करते त्यामुळे मन आहे ना ही माणसं आज तिच्या जायच्या कनात खानदेश वृद्धाश्रमाची संख्या गेली कमी शे कारण मला खानदेश का माणूस खाऊ माय बापले झोपणार असे माय बापसले झोपासणार असे मध्य प्रदेश गुजरात इसले कनेक्ट आपला हाऊ प्रदेश आहे गुजरात ना सौराष्ट्र हा सुद्धा खानदेश ना भाग होता इतिहास ना ह्या वेगवेगळ्या ह्या घटनाच्या टाइमले होणार संक्रमण ना त्या टाइमले हाऊ आपला खानदेश ना पट्टा तयार झाला बरहामपूर पासून तर इकडे सुरत पर्यंत इंदोर पासून आता नाशिक पर्यंत आपली आयराणी वेगवेगळ्या प्रकारे फुलत त्यामुळे आयराणी बोलाय आठेच बोलाय असं नाहीये गुजरात माफी आज आयराणी बोलणार शेतस एमपी माफी शेतस आणि मराठी भाग आणि हिंदी आणि गुजराती भाग या असा सगळा भाषिक असणार एक पट्टा तयार होईल ना तो होईल आपला खानदेश त्यामुळे आपला खानदेशी माणूस ज्या टाइमला मराठी बोलत ना त्या टाइमला त्याला असं सांगतात अरे तुम्ही मध्य प्रदेश किंवा गुजरातचा टोन जास्त येतो आपला जो पट्टा आहे तो महाराष्ट्राने भी जुळले गुजरातने भी जुळले आणि आता एमपीने भी जुळले आपला खानदेश सुद्धा होऊ शकत पण आपला खानदेश आज जे अभिमान छे की आपण महाराष्ट्राला घटक शकस मनीसन मना खानदेश आज समृद्ध होईला आणि राहणार चौथी तुम्ही ऐकले कविता मन खानदेश निमाटी सोनानी थाटी पिकस सालो साल साय माय कहू मन खानदेश निमाटी शकुंतला ताई पाटील यांनी खूप सुंदर असं कवन करेल या मना खानदेश ना आईराणी ना लहेजा से तस आईराणी माहिती का 14 प्रकारे बोलायस गुजरात मधून आता क्लियर आहे या लक्ष सेना सेना तो जो माणूस आहे ना तो मला बाईंना पाहुणाच आहे आणि त्याला मागे जो जाईल आहे ना तो तिनं पाहुणाच करा हो कथ नको आई राणीला एकदम भारी ठेवले तर या नंतर आपण तळोदा कडे म्हणून ना तर आपली आई राणी अशी एकदम मस्त अशी लहिले माणूस माणसांना बाजूने ताट्या बायातले वाटाणी दिलं तर बाया काय ठेवते सगळे बाया का खाई राहणार तरी माणसं त्यांना तोंडच काढे जाती राहणार तर ह्या काय पावती हो आपला तळोदा नाही धीरे धीरे आपण शाळाकडे म्हणत ना आशा कशा करा आशा कशा हा हो झटिंग द पार्ट ऑफ शाळाकडे शिरपूर कडे म्हणत ना उच्चा जाय खाले जाय घटे जाय तटे जाय हाऊ शिरपूर नाही चोका आडाऊ साईड म्हणत ना आपण आठे आई राणी अशी मागे पाहणार
भाई मानूस शेगार तुझी जरा काय नाही माहिती आपला अडावत कडनी की मुस्लिम कम्युनिटी ने लैंग्वेज है ना खानदेशी टोन ती सुद्धा भारी है क्या रे टाके आपी तारखे का हिस्सा भरा रे तू हाउ खानदेश ना लहेजा है हाउ सुद्धा एरमिला बात अरे का नुसता वाता मारना क्या कुछ बात की करता की नहीं तू इधर है ना कोकण मध्ये मुस्लिम कम्युनिटी ना आवाज ऐका आणि आपला खानदेश मध्ये मुस्लिम कम्युनिटी दोन टाका ना लय भारी कोकण मधला मुसलमान ज्या टाइमले मराठी बोलतोस ना आठे या साहेब बोलत असं वाटे नाही की ह्या कितनी सुंदर मराठी बोलला तो भाषा काही माणसं असले जोडस म्हणजे ऐरणी सुद्धा माणसं असले जोडस इतनी म्हणजे ऐरणी ग्रेट छे त्यानंतर धीरे धीरे आपण दानोदाना भाग देवगावना भाग आणि या ठाकुरे इन गावकडे गेलो तर आणि तावडी बोलायच थोडी थोडी काय करू बाबा कुठे चालला काम करते मी मा गावले पुनगावले होता तो मी आठ वर्ष म्हणजे पूर्ण चावडी शिकलो आहे आणि जेव्हा जेव्हा मी तरी भाषा वापरतो असं ते म्हणता भाऊ तू कुठला आहे रे म्हणजे हाऊ लहेजा ऐराणी हिंदी आणि मराठी मी तर बोलत आहोत चावडी लहेजा रावेरकडे जर जोत ना तर चावडी लहेजा अजून असा घोटा एकदम बोलायचं मीन काय करला होता ते वांगे न होते असे मीन गॅसवर नाही बुजायले तर मीन पैखाट्यावर बोलण्यात येईल आणि पैखाट्यावर बोलले आणि असा आखडी लावली तर असं होतं चेटला त्याचा ते असे तट वांगे होते असे काही गेले बाई आम्ही काय करणार वांगे वांगे काढी घेतले ताटामध्ये आणि मिरच्या टाकी दिल्या त्याच्या त्या बाई त्या अंगार एवढा होता तर मिरच्या दिपाई केल्या नेमकं समजेना मला की पैकाटीचा पैसा कोणता आणि मिरचीचा कोणता मी काय करणार ते उचली घेतलं मिरची मिरची समजेसन बारीक तरी दिलं आणि तेल टाकी दिलं भरतामध्ये आणत जेव्हा भरत आणि मी घटलं आणि जेव्हा ते मी नाचसाठी पाहिलं तेव्हा मी समजलं की मी मिरची नाही मी पैसा टाकला हाऊ घोटेल कोण तावडी कोण हाऊ मला खानदेश ना पुढे पुढे जर का होता मुक्तानगर आणि त्यांना ब्रह्मपूर कडे ती आयरणी आहे ना वेगळीच बोलायच पोरगा जरा मला बिमार दिसतोय तो हो ना ते पोरगी पाहले आता ना त्यानंतर पोरगी पाहिजे लगेच चालला गेला तो हिंदी ना टोन केला म्हणा येऊ आयरणी ना पण भाषे धीरे धीरे आपण आता बोलत ना जळगाव कडे आठ एक तावडी बोलायच पण तिने आई रे तर असं दादा गिने ना कोण जा अब्बिका बाई इंदू तू काय रे काम काम करतोय रे मी तोटा की नाही तो फसटा की नाही हो जळगाव ना आपला नाही त्यानंतर आपण आता पुढे उठून दुय्याकडे दुय्याने आई रे सुद्धा बघायच पाय म्हणा पाय म्हणा किल्ला गोष्टी बराच काही अभ्यास चालू आहे की कस्मादी ऐराणी पडते आणि आपली ऐराणी लँग्वेज खूप कमी होते त्यानंतर कांजाय रे या तुमच्या तुलातलं गुजर टोन अहो सुद्धा खानदेश नका काळे तुला काही काम ना काबरी कामात चाया करायला ये तू अहो भिलो टोन अहो सुद्धा आपला खानदेश ना लगेच आहे पण बंधारा टोन परदेशी टोन हा सुद्धा आपला खानदेश ना भाग या मना खानदेशनी ऐराणी इतकी सुंदर आहे आणि ज्या ठिकाणी अशी पक्की ऐराणी बोलायच अंबळनेर धरंगाव परोडा एरंडोल जामनेर पाचोरा तकडी जी ऐराणी बोलायच ना ती अशी घोटायला ऐराणी बोलायच प्रमाणबद्ध ऐराणी जर ऐकली होईल तर धुडा आणि हाऊ सगळा परिसर ह्या मना ऐराणीला लहेजा मना ऐराणी मा एक एक संस्कृती आखाजीना सण हो खानदेश मा फेमस माहेर वाशिन पोरगी ज्या टाइमले ती सासर वाशिन पोरगी ज्या ती माहेर रहीस त्या टाइमले ती आज बी ग्रामीण भागमा झोका फेस
अथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका काय व आई अथानी कैरी आई तथानी कैरी म्हणजे त्या दोन झोका तोर पटेल्या त्या बहिणी हाई कैरी झोका काय व दोर जाय तर दोर पडस कैरी फुटनी खडक कैरी फुटनी खडक फुटना कैरी तुटनी खडक फुटना झुई झुई पाणी मांग ज्या टाइमले आई कैरी तुटी सन दुसराकडे ज्या सासर म्हटले त्या टाइमले बाप ना डोळ्या माई झुई झुई पाणी वास आई इथलं सुंदर कवन जर तयार करेल आई खानदेश हाऊ आखाजी ना सन वाट डे कस म्हणी मायर वाशिन पोरगी सासर वाशिन पोरगी की मला बाहेरले जावासाठी म्हणा सण पाठवते ना बिबट्या बरोबर त्या बिबट्या सुद्धा वाढायचा तुटते गौतांदूळ ना पापड सुद्धा बनतो ते पापड कमी बनाय स्पीड जास्त खावायच चिकनी ना पापड बी बनायची पापड कमी बनतील पण त्या ज्या बनतात ना डेट्या त्या डेट्या सुद्धा खानदेश मग खावानी संस्कृती पापड गुंजायचं खाईल तर खाईल पण आज डेटी खावायची हाई खानदेश ती संस्कृती हो मला माय मावली संस्कृती आहे ज्या टाइमले आम्ही एक तुम्हाला सांगणार आहे मुद्दाशी मन बाय एकदा चिकनी पीठ पीठ गेली राहिली दन 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 गेली सकाळ मी बी उठलो डोळ्याचो येत म्हणतो काय करायला माळी बाजूला व्हाय मला माझी म्हणतो काहीतरी तो त्या चिकनीना पीठवर जो लाकडी दांडा होता त्याने आपण म्हणतो चाटू त्याने मी आता धरावा मना काही तो असा गोलपी फिरेना म्हणतात असं का महिना नसाल मग आम्ही वहिनी बाहेर तुम्ही म्हणतात वहिनी गेले तर फिरावलंच पडेल तरी बी काही हाले ना वहिनी टाकली वहिनी म्हणतात आधी तर बोल बोल फिरावलंच पडेल तरी फिरे ना मम्मीने काय करा म्हणतो असं नाही फिरणार ना द्या म्हणतो मम्मी पुढे फिरायचं ते ना काय होईना ते जे बघा ना म्हणतो पीठ होत ते पीठ असं एक चुला मग पडी एक दगड निघ्या मन माहिती तोच चाटू काढा आणि बाकीनं पीठ पटा मला मागे सांगणारा एक उद्देश ज्या टाइमले म्हणजे माय माऊली या पापडावाना असणार तर त्या पापडास माझी ताकद आहे ना ती मला माय माऊलीना हात दिसे आणि ज्या टाइमले मला खानदेशना प्रत्येक माणूस त्या पापड खासणार त्या टाइमले मला खानदेशना जितला बी माणूस आहे त्याच ना माझी ताकद आहे ना ती मला माय माऊलीना हात दिसे खरंच म्हणजे मला खानदेशना माय माऊली बजीत न बट्ट फुट्यांचा मारणी भाजी शेंगदाणानं बट्ट वडीसनी भाजी डबोकड्यासनी भाजी पक्क्या पिठण्या पाटोळ्या कच्च्या पिठण्या पाटोळ्या हायजर खानवली तर खानदेश माणसं खाव हायजर खाजला तर एसिडिटी कोणी होत नाही बाहेर नमान येत असं त्या खातात आमच्याकडे कोल्हापूरला मित्र येत होता त्याला भाजी वाढला तू हे किती सुंदर आहे अरे इतके काय भारी भाजी बनवली तू काय म्हणतो खाय त्यानंतर मी त्यात टाकायला लागलो हे मला हे पीस पीस नको तुम्ही म्हणे अरे म्हणतो पीस पीस नाही येते डुबुकड्या म्हणतो नंतर त्या भाऊनी खाणार सुरुवात करी आणि तो म्हणे हा 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 काय त्यांनी कधी खायलं तू इथलं खाई दिलं आणि तो म्हणे आणि एवढं खाल्लं तरी मला असं वाटतं की मला अजून पाहिजे त्याने म्हणतो भाऊ ज्या टाइमले म्हणे खानदेश मावली जेवण पण असतं त्या जेवण मग पूर्ण तिनं मन टाकायचं तिना व्यवहार नाही जास्त ती जेवण बन असतात तर तिनं प्रेम ते जेवण पाहिजे तिना व्यवहार कधीच लागत नाही मन पुढे बी पिझ्झा मागे राहायचा एक दिन काही राहत करे मला पिझ्झाच पाहिजे म्हणे तिने म्हणतो तू आहे ना बाजरीनी वाकडा ती म्हणे बाजरीनी ये म्हणतो जिवाडी टाक दवडे दवडे दिला पाहिजे येणावर पीठ लावलं येणावर कांदा टाकी दिला सॉस मारी दिलं त्या डोबळीला चक्का चक्का पिसून दिला आणि जसा पिझ्झा कापतोस ना तसा त्यांना आकार दिला असेल म्हणतो काय तो म्हणे पप्पा किती सुंदर पिझ्झा आहे आऊ मला खानदेश ना पिझ्झा शे आऊ खावानंतर दाखवत सुद्धा त्या पिझ्झानी मला खानदेशा पिठला वापर माझे इथली म्हणता मला या खाद्य मध्ये शिया बना आणि संस्कृती खानदेश आहे जेव्हा बोलले चावाना तरास त्या टाइमले डायरेक्ट शिया प्रकारे चावानी गरज मी डायरेक्ट वरपा आणि त्या टाइमले पल्ले तरस होत नाही जेव्हा माणूस आजारी पडत ना त्याला फिकी किचडी आणि त्यानंतर या शिया देत असत काळका सुद्धा देत असत मी लगीन करू सतत मी तुम्हाला सांगितले तर आम्ही गणिचा करेल
अरे हा अरे इतना काय खटाय करी होता राय तुले लगीन करना होता तुम्हारे सांग ना कमी सांगितलं तिला शिवाय नाही जाऊ शकत आणि मग लगेच जर तसेच नाही तर मी येतात तसंच तुम्हाला कोणी सांगतो अरे ती माय आपण गांधी मग बरं अरे तुम्ही म्हणले का मी गेलो अरे आपला घर कोणी मोठा नाही का भाई घर मा वय आपण नाही तर मी काही कोणी सापडा नाही वरे हल एक काम करा एकमेक कडे ध्यान देऊन जात बर जर वाटलं तर नुसतं हात वर करत मी थांबी जातो आपण लगी जाणार मारी हे सुमित्रा कधी ऐ पुढे आलो होतो तू बरोबर बाकी काय केलं तुम्ही काय म्हणा येले शिकायला आणत का एरी काम काम करायला बचाव द्यायला मग कट्टा खाणार यावय मा तू नाही ना माटी टाकी नाही का तू अहो पोऱ्यानी काय करत ते तुझ्या समजायला लागून तू आम्हाला सांगायला लागली का वय गरमा मला शिकायला लागली ती मला काय काय नाही कोणी गरमा वय जगात मी काय काय बाजार मध्ये जात दुसरा दिन जयगावला जाऊ आणि जयगावला काय असेल काय नाही ते पुढे आपण दखिय पोरगीनं घरदार दखिय आपण गण्याने बोलावं सकाळला जयगाव जाणार काही सांगासाठी आपणही लगेच गण्याने बोलावं गण्या म्हणजे आपणा पिये अहो गण्याच्या तोंड उघडले पण आपले नाक कापलं पुढे पण आपण येणार शिवाय के गाव धके ना आपण इथे बोलावं ऐ गण्या आता रे बरोबर मी काय झालं म्हणलं काय मग आपले जयगाव जाण्याचे दहा वाजले पहिली गाडीचे गावकरीशी तर ये दोन नाही ना गर्दी गर्दीची बघा त्यांना चल अरे भाऊ नाही पण तुम्हाला काम नाही सांग काय काम नाही पडत तुला समजेल मला नको हुशारीची करू सकाळ मग ये रे सकाळ मग ये म्हणता बरोबर गण्याकडे सहा वाजले ये घ्या आपा बी सहा वाजले बस स्टँडवर ये घ्या आपण ते दुःख वय सहा वाजले तर लवकर ये पण हाईक गर्दी एसटी ना बाहेर आपण म्हणे एक काम करे वय सख्या गण्या आता गर्दी छे मांगतून घस अबे मांगतून घस बे नेमकं सांगत ऐकत नाही बे सांगत का बरोबर घुसत बोल मी आता गर्दी वेळी घुसत आपण गर्दी मग घुसणार
दाबू नका समझा मैंने आपको आपा करके मैं घुस अप्पांना पाहिजे होती एक पोरगी होती तिला पाठवर दप्तर होत त्या दप्तर मध्ये पत्रीपाटी निघी राहिली आणि अप्पा या घटकूची होती आणि हात धराले हात खाली करा मी जागा नाही शे ती पाठी मग बघा कोणना चंगू नंतर करतो ती पाठी मग बघा सर्द पाठी देईल समोर एक बाई होती तिने डोकावर टोपला होता त्या टोपलानी शिकाशी निघी राहील तिने आपण दुखी नाही आप्पा जीवनमागणे करत करत आपण मन दुखी नाही ते आप्पा म्हणे ऐ मामशे अरे त्या डोकावर टोपलं खाली उतार ती शीक मन लागी बिगी जाईल ते खाली उतारतो तू खाते तुले म्हणजे माय खायचं चांगलं झालं ना तुले बाय नाही मला तो पण लावा ना तुम्ही ए मावशी चल तू वरचं आणि तू वरचं भाई आप्पा को गर्दी मग घुसना इतका गर्दी मग घुसना आप्पाला काय हालचाल करत नाही अप्पाने पाठी काहीतरी थंड थंड ना मागे एक महिना डोकावर भाजीपाला बोललं गोंटू त्या गोंटाना असा चक्का अप्पाना बघा गोष्टी मागे नक्की द्यायला होता अरे ते डोकावर होते गोंट खाले उदार बडा शिक्का लागी जाय ने फोर द्या बांध जाय रनू आ सजाव का उदार दे हार है तुले मनी माय काय जे तुले मनी बाय बोल दे बाय की जा चल फुल आ खाली चिंता खाली की बाय हाली नहीं रहना भाई काय ना खाता बाबा बाबा आपका कसा बसा गर्दी मत चढ़ना केवड़ा मग गण्याले जागा सापडी यार होती गण्या आला मला ना होय आपा अरे गोड्या किरा किरा गर्दी वाटली अरे आपण आप्पा कसा कसा गाडी मचडला गाडी मचडल्यानंतर आप्पा कसा तरी बसला आप्पाना बाजूला एक बाई बसली ती तप किरला येते आप्पाना दव्या खुर्चीवर तप किरला असा एक एकदा दिखी राहिला की बोले का तुटे तिने समजेना आप्पा म्हणे पण असं काय वेगळे बडा सहन करत आप्पा उन्हा जयगाव जयगावने आप्पाला लिहावलं ना डॅडी डॅडी म्हणजे हाऊ नामदेवराव ना पिये नामदेवराव म्हणजे गंगाराम हाऊ डॅडी हिंदी मग बोले आणि नामदेवराम सांगितलं होतं जेनी धव्या कपडा झालेलं होती जेना पानना ठिपका पडेल होती ना अंगवर तोंड मग पान होईल त्यांना बाजूने जो येडा वाडा सीन त्याला समजला होता गण्या आणि हाऊ आप्पा डॅनी ल्या शिवाय एक डिटेल होती डॅनी या कडे शायद यही आप्पा है और यही गण्या विक्रांत है चलो अपने को क्या बोलते हैं उनसे नमस्ते आप तो आप्पा हो ना हाँ और ये आपके साथ गण्या है गण्या यो पाहिले लेकिन मला डोळे खिळायला मला हात नको नाही मुझे ना सरजी ने आपको लेने के लिए हाँ आइए आने में कोई दिक्कत नहीं ना आपको गण्या काय सांगणार नाही मैं क्या बोल रहा था आने में कोई दिक्कत नहीं ना आपको गण्या तुझे पटून ते शिकवतो काय बोलू काय पटून ते बोलत नाही आणि मी तो दिक्कत नाही येणार का नाही ना काय नी वया हा मला आपण दुसरी कोणी बोल द्या बोय
शेरी। हाँ अच्छा अच्छा ठीक है आप चलिए। हाँ हाँ आप चलिए। अरे भाई तुम पुड़े पुड़े चालो मांगे मांगे चलते मांगे चलता हूँ बरबर डेनियस ने घर लिया डेनियस ने घर लिया बरबर नामदेव रानी चांगल स्वागत कर नामदेव रानी दख चांगला मा घरदारना चांगला मानता है आपकी पोरगी दखाई दे मस्त बैठक बीठक होगी आप्पा ने घरदार तो किसी ना पोरगी ने तो किसी ना आप्पा मैंने ठीक से मना पोड़ा आवड़ेल से आपने भी तुम्हें घरदार आवड़ेल से अपन कट्टा कुदे ना आई तो त्यानंतर मग आप्पा ने संग नामदेव रावले की तुम्ही पण आम्हा घरी या पोरगा टका घरदार टका नंतर हा कानेची संग आप्पा ने त्या हाई सांगितलं की गेला आता घर आठ दिन मग आप्पा ने फोन म्हणा अशी 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 कोणती अशी अशी कमी नाही ना तू अशी अरे बोली बंधन साठी का तुम्ही कसा धाक हा लोकला इशात का दोन जणे सोडवाई जरा असे नाव रामदेवराव अशी हा अशी अशी मला सांगा की तुम्ही काय चालू शकतो नाही अशी अशी कोणती बोली जाईल तुम्ही पहिले मला सांगा की अशी नाही नाही तुम्हाला ती हा बर बर या मग तुम्ही बर 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 किती गई या ठीक होती ए सुमित्रा ए ए आप ठीक है हाँ अरे तुम भी हो तुम तुम्हें ताशा शिकार नहीं कर मगर तुम इधर काय सांगेना नुकतून सोड आली मला ऐक तुला कधी आता आटे या खाली येणार शिकस पोरगी तर खाली आटे येणार शेतस पोरगा तर खाली आटे येणार शेतस सांगत आहे काटे पोरगा तर खाली राहणार गरदार तर खाली राहणार काय लागेल काय नाही ते तरी ठेवतो आधी ये काय लागेल नाश्ता मिसळी तर किती होतो पुढे काय जन्मा पवा तोर बारीक शेवटा देतो काय टाकू नाही मांगला टाइम तू काठी शेवटा केलो होता पवा सोर कुठे काय टाकू समजायला पाहिजे आई टाइमले दूध नि दही आला होता बोलत होतो ना तुम्ही पुढे काय जन्मा होय म्हणजे काय म्हणजे माझ्या आधी तो मैत्री अजून मी फोन करावशी त्याचं सांगितले दोन तीन जण तुला येणार पुन्हा का त्यांना कप्पशा मागे ठेवजो ऐकता मी पाहून आठे पटे जातील आणि अशा कप्पशा तरी धरलं जे नको पुन्हा का त्यांना वय आई जातली फोन अरे ना नाक ना फुगा फोड या माणसाने तिनकं वय अशी ना माणशी का दिली तिनकिले वय गरवा काय लागेल काय नाही किराणा बिराणा लय येस मी काही सांगा नाही मला काय म्हणणं ते आयक वय गरवा येस मी जायसन नामदेवराव डॅनी ते समोर एक माणूस या गुणात बोलीबंधन करायला आता गाव मा
लगे जापानी गया संगे रे गण्या नाम देवता चले बिगाना चले बोली बंदन साठे बोले दे आज भी मना खानदेश की संस्कृति है मोठल्लास ने मानपान देवानी संस्कृति है फक्त खानदेश में जीवंत है बैठक ने टाइम ने बिगाता चले मादुता तेरे बोलावो आता मादुता ते आता बिगाता ते आता अप्पा आता डैनी आता गण्या आणि बट्या बाया मधमा बैठक ने सुरुवात करू अप्पा ने संग बिगाता चले या पोरगी ना बाप शेर काय असेल ते बोली द्या बिकाता त्यांनी सुरुवात आणि तुम्ही पोरशे का मनीष मनीष म्हणे जन येल जेवी आले अरे विचार न पडस रे तस तुम्ही पोरजी सावळी शे आमना पोरे भी गोरा शे आन या यसना संसारमा एक होई गया चांगला एक होई गया तर यसना संसारमा कसा गोडवा इले नाही हम रंगा मा फांगे फंग त्याग होत मा फांगे हम मुझी फंग नहीं बोले ना तेना आवाज मिना बारीक चिरखंडी आणि तो पहिले केन त्यांना हसी माझ तू तू बोलतो बोल आपण बोलता यावं बाकी काय बोललंय ते मुलीने अरे मला काय म्हणायचे पोरगीनी पोरगाला खेळ ठेवा पोरगानी पोरगाला खेळ ठेवा पोरगीना मायनी पोरगाला खेळ ठेवा पोरगाना बापनी पोरगीले खेळ ठेवा पोरगीना मायनी पोरगाना बापले खेळ ठेवा हा म्हणता बरोबर येतना घरमा कसं काय आनंदही जत्रा होणी अप्पानी लगेच सांग लगीननी तारीख धरायची साखरपुडा काही अलग करणार नाही साखरपुडा बी लगीन टाइमलेस करायची उगा साखरपुडा टाइमने इथला लोक येतात साखर दुसरा अंदाज तिथला येतच त्यांना अपेक्षा एकच काम एक यांना मौका दोन्ही काम एक यांना मौका टाकून अप्पानी ठरावं साखरपुडा बी हाय ना पहिले आणि त्यानंतर अप्पानी पठ्ठा कंडू दिनेशने पत्रिका धाडलेल्या आहेर धाडलेला आहेर माता रवी धाडली धाड कॅपलर माली सर आणि त्या पठ्ठा जेवायच्या पत्रिका वाटासाठी तीन चार जण घरनात या निघणार पत्रिका वाटान टाइमले पण एक दिन म्हणा आटा गाव होईग्या असा कोठे आविर्भाव करू नका कारण ज्या टाइमने पत्रिका वाटा टाइमने डोका मारास किमान इथला गाव करणार शेतच पण सफे जर काही मिळगे तर सगळा लगीन मग निघालाच म्हणून पत्रिका कशा वाटव याचं पण सिस्टमॅटिक नियोजन आपण करायला पाहिजे पत्रिका वाटायच्या पत्रिका वाटानंतर एक एक कंडोलीन धीरे धीरे ही राहील बठ्या जमी घ्या आणि लगीनना पहिले म्हणा खानदेशमा जी संस्कृती आहे ती गाणं म्हणावी सुमित्रा अक्कानी बड्या बायास ने बोलाव धाकली मीना होती आठवणी ऐ बडा बाया नंतर तुझं गाणं सुरू कर मग तू गाणं सुरू कर ना तुला आवाज बापडा बाय येते ना मम्मी सांगितले का पप्पाने म्हण काय शे माले नाव पाणे नाव म्हणजे गाणं याद राहत पाणे नाव इथं वापस म्हणे ना सर
बड़ा बाया बाया से तो काय लागते दुसरे मन मारे जे इशे ना पेपर इस्ते मकाने ओ मारी रे मकाने ओ लाल पप गल बड़ा तोल मांगा खावाने दिल नहीं होता असम मुझे नवी मारे देना पाए अंबा खाने बाणी निंबा खाने
कितना वाजी रहे ना कार वाजी रहे ना कहीं ले ले ना नहीं आखिए 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 कहाँ है ना इधर तो आखिए मंतु या पूरी साड़ी बारा हुई या तो दबुन तू ये ते गाना बनाना साड़े पर साड़े ये ते चाय बिजी थी का चाय नशीन तो ये ते कहीं तेरी रसना बिचना दे निम्ले बिम्ले दे गाना बनाने टाइम ले इतना रात लगून जागरण करती हूँ तो या पूरी सकाई लगून कसा रखी हूँ समझे नहीं करूँगे चाय पाजा मन भाई चाय दीदी करी आमो दीदी ना आखो दे सांगीरा इंतिमाल जल्दी है सर वही नहीं अति मने भी आए किला कहीं आए क्या नहीं तू गरमा वही और इसलिए बड़ा है चाय पाजा यस मी रात का साढ़े बारह बजे जब तभी पर हम मनुष्य ना नंगा ना भूंगा कहीं बंद ना अच्छे पुलिस ने क्या दिहोनी है मले समझाऊं नहीं कबल बट पुलिस ने क्या दी था इसने क्या पीली एक ने आपको रसना भी हाना मी मोजे भी नहीं थे मालतां ये पाँच तीन आसन मले मांगे होते तीन नौ पेन आप उसको जो पोला कहीं मोस्ट नहीं और तांगरा ना मन में क्या पाजे नहीं कबल दिन भर ना तो चौदह कप पी जाए इसके करने क्या पाजड़ी का क्या पाजड़ी का ये ना माय लगा तो क्या नहीं सलाह लाई थी उसे कच्चा उधर कर रहे ना माय 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 साढ़े बारह तक चौदह में रोड लोग में हम ना दिए ना असं शिमनानंतर आपका भी तरी गुच्छू पी आपका गुच्छू पी गाना बिना मना गया बड़ा जन जपी गया दिन मांगे दिन दही रहता मना खानदेश मा ज्या टाइम ले नवीन जमसता त्या टाइम ले बहुबलकी एक सुंदर प्रथा है देवले वाले दावाले सोनार दादा कड़े मस्त पैकी देवली देवले वाले जात कोरी करकरी चादर काटतस बहुबनकी मधला ज्या चुलक बहु असतील त्यांनी बाई असतील त्यासले देवले वाले मान देतस त्या देव लेवासाठी भी अक्काना घर दादाने आणि वहिनीने मान दिला दहा वाजता सांगत तुमचे देवलेवा झाल्याशी अक्कानी दहा वाजले चादर बिकाळटी कोरी करकरी चार पोरस ने बलाई ठेव बटाटे निघ्यात पण वाजवाला काही येत नाही होता तासा वाला होता फक्त तासा वाला म्हणे तो वाजवला विरा ना म्हणे तो वाढलो ना त्यांनी वाटत किरण का तो तासा वाजले तो बाकी ना म्हणे तासा नाही तो तपडवी पाहिजे तो तपड़ वाला हो ना का दोन वाजता भरून पड़ी नहीं तो आणि तो तपड़ वाला असा वाजाडे तत्तारा 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 घट गुंबडून आणि तो असा दाबीस वाजाडे त्याला तोडना जे पान होत ना इतकं मला कोण फुगेल आणि काय गुम नकळे तो हाय फुगेल आहे ना म्हणून बिटल बिटल घट गुंबडून भाऊबी म्हणे ठीक शे वाजा बी चांगला शे दोन वाजता निघणार एकदम फॉर्ममा दादानी सांग चार जण धरारे कोरी चार जण हक्काने दिली दादा एकदम फॉर्ममा घ्या मस्त पैकी अशी काठी काठी गाठपोलं बांधलेलं होतं वहिनीने आणि हाऊ भाऊ चालायला लागना वहिनीनं असं गाठपोलं बांधलेलं होतं वहिनीने आ धरून तिकीरण तर वहिनीने आ धरून एक तिकीरण दादा चालायला लागना वाजणारा बिघडला भारी राहतो पहिले माटी महिन याच्याकडे पाणी मारायला सुद्धा द्या दादा काही ना फॉर्म मसाला ना त्याला पाय मला चप्पल नाही तो म्हणजे वल्ला मेहनत करायला शिकत चप्पल घालो दादा चालायला लागलो वाजावालानी एक काम करत काहीच नाही दुश्मन गेले काढली नाही काय माहिती या देव देणारच नाही अहो भोलाई का डांबरी रस्ता बरं मला दुपार नमून पडी नाही तर वडाच ना पाय मला चप्पला होता दादा चाली राहायचा दादा म्हणे माटी म्हणजे कसा येऊन हरे माझ्यावाला हसत हसत म्हणे ये मागी माई हे दादा चालायला लागला दादा रे भाई पाय गेला चटक चटक कधी राहणार बाकीलाच ना पाय मला चपला होता दादा म्हणे रे चाल रे पडा बघतो रे पडा बघतो रे
ओ हो हमने पाया में चपला छे तो वही नहीं जान रहे थे जोर जोर मचा डाले साला रे रे अरे मैं पाया में चपला नहीं थे बाउले का ही जाना ले तो तेरे नहीं थी जेनी बोये तेरे को या समझ लो अब वो चली रहा ना ये ले जुना छक्का लगे रहा ना अब जोर जोर मचा लो लाग ना वही नहीं मने अब जना धीरे आखो बहुत जोर जोर मचा लो लाग ना वही नहीं काम अच्छा धीरे खाले पाए की दिवान तेल भी लगे दादा बिचारा खाली मन टाकी सोना दादा कड़े घया सुंदर असा चांदी ना पांच पट्टी ना देव होता नागिन पानी पूजा करी बाजू ने सुमारी खांडे हाईसा खांडे एकदम मान सन्म्मा जेवड़ा भाव मंत्री देव आता घर में जाए देव आराम देव बीव आना पट्टा जेवड़ा भाववती है तोरण बनाई तोरण मे हई आरती मना खानदेश शोभा से कि इतना घर मना भाववंकी शेतस तोरण कागज ना आदित्य महत्व से लगीन रहा बाहर एक लाकड़ी दाणन कचरो बांधेला तो राजेशाही खाट होता हो मना खानदेश का मानूस साधा वया होता जेना राजन पूजा नहीं की तू काय करते हळू ना तुझी पण आता झाले हळू हळू चांगलं पिवे तर मग करशी तुम्ही मी आता पाच जाग लावायच्या जीवनले त्यानंतर जीवनला हात धरा आता बहीण आता चुलत बहीण आता भुई बहीण आता माम बहीण आणि भाऊजी असा घसळा तू काय करते तुला हा किल्ला काय आवडतो अरे का आम्ही आपले ओरडतो शिका तुमचं राहते आणि पाठवलं आता घसळ आता पाय मी घसळ असं घसळ भावने तो पिव्यानी दिखे तो लाल दिखा लागणार हे कोणता एक होता आणि त्यानंतर त्याने बसाळ पाटलावर आणि त्या पाटलांना आजूबाजूला तांब्या होतात आणि त्या तांब्याच्या बाजूने कच्चं सूत होत आणि ते सूत ने टिकसा लावा आणि ते धरण नंबर देऊन डोकावर तेले मंत्र स्थापन पोहोचतो गंगा जमुना दोन्ही फेटे गंगा जमुना दोन्ही फेटे कधिकांज पोयाना रोपे कधिकांज पोयाना रोपे कधिकांशी ताबाई काटे कधिकांशी ताबाई काटे कधिकाय पण भूत करे ताना इस्लो की स्लो काढल्या खरे रायकुमार न पोयते करे वाजा गहरत उना मोती पहरत उना तटना पोय तरुणले यान तटना पोय तरुणवर्धुले आन नवजोना बाप घोडे उना वाशिम मोती खंताखंती कार्यक्रम नंतर आता डीजे वाला थांबलत होता राहतस लगे अरे डीजे आले तू वाजळे
डीजे वाला गाना नहीं सेट करेगा चवाड़ा वाला गाना जो डांग वाटा सुरू करा डीजे सुरू करा डीजे ना जे स्पीकर होता ना ते एक बिचारा आजारी दलला होता त्याला घर होता जस्ट आम्ही डीजे ना एक बीट पडे लगीन मां नाचले पाहिजे लगीन मां आनंद लेवा पाहिजे पण डीजे लावण टाइमले भी ध्वनी प्रदूषण नको वाले आणि आपला आजूबाजूला एखादा कोणी आजारी शेता हाईबी ध्यान आपण ठेवलं पाहिजे म्हणजे त्या माणूसने अजून तो माणूस त्याला काही बोलू शकत नाही त्या डीजे ना बीट मध्ये आवाज बाबा राहिला तो कसं सांगेल त्यामुळे आपला संस्कृतीने टिकाळासाठी आपला आजूबाजूला जर काही माणसं असतील चेतनाबद्दल पण आपली सुश्रुषा पाहिजे सुश्रुषा म्हणजे चेतनाबद्दल पण आपण विचार करायला पाहिजे वाजा भरपूर एन्जॉय करा पण लोकच मागे विचार करा और डीजे वाजायला लागणार असा डीजे वाजवत असा डीजे वाजवत त्याला मग कुदणार असा कुदेत जो कधी नाचेल तो बी नाचे ते काही सुज नाही होती फक्त असा असा नाचे ना एक वाईट आहे खूप वाईट आहे नाचाना पहिले ज्या टाइमने जे ना कर्म खो करत असणार त्या लिसन नसतं हे सगळ्यात मोठी विकृती मला खंदेश जेनाकडे देवाने भेटीन जेनाकडे कंबर वाकीन असं सूत्र तयार होऊन जाते इतर सण हाई आपली संस्कृती आपली कधी शिकाव हाई एक पैसासना लवाजामा आपण तखा कस्त ते त्यामुळे आज पहिले ठरलेल्या जेनाकडे काहीच भेटा नाही त्यांनाकडे वाकील हाई जर आपली संस्कृती असेल तरच आपण तिथे टिकवू शकतो रातले अडीच वाजे ग्यात पण आहे ना केलन पाडायला बाकी राहिले आलो मग केलन पडलं सगळ्यात पहिले जेवारामा केलन पडत त्यानंतर चुलावर त्यानंतर उमरटवर त्यानंतर दारांवर त्यानंतर वट्टावर आणि त्यानंतर अंगण नंतर उखलावर उखल्ला म्हणे मी उखल्ला देऊ उखल्लावर पूजा कोण कोण टाके चुला म्हणे मी चूल देऊ चुलावर पूजा कोण कोण टाके हाई पोखण हाई तेलन या गाणा सुद्धा आपण लिखाण करतो हो काय बी काय जे रातले तीन वाजे घ्या बाप्पानी ध्यान गई अरे तुम माहिती दिली कधी छे अरे सुविधा तीन वाजे मनुष्य का कोण तू आती ये तीन वाजे घ्या तेलन पडी गे पोखाला अजून काही तर नाही पण मी काय सांगणार नऊ पटके तयार करीत गेले पण त्या पोरी द्यात ना हातवर रांगोळ्या काढल्या हातवर रांगोळ्या काढल्या माने शिकायला नाही का लवकरच्या पोर इथे तेलन पाळा वैगे त्यानंतर इथे पोखाला लाव रामभर जागे वाटी तो चालतील त्या लगी मका उभा राहतील समजत नाही का तुले हा लवकर तुम्ही काय पोखाना असेल ते पोखा मी काय मंडप मताची येस तरी मला सकाळी चांगलं हिरण तर बरं मन नाही वाटत हिरो पडला होता आदर्श महानंतर पटा या गुप्पी मुलग्या भाकणी लगेच सांगा बहिणी सण चला 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 पोखाने चला पोखाने चला पोखाने चला बठ्या काया माया बहिणी पोखाली ही घ्या
कोकाले यावानंतर खूप सुंदर असं नाव देतं पण मी काही नाव ऐकेल त्यातूनला तुम्हाला सांगतो. रात्री 3 वाजता कोकण सुरू कर. नवरदेवना डोकावर असं टाकी दिलं. नवरदेव म्हणे ए मावशी असं काय आहे तुझे पुढे लगीन करणे तुझे असं टाकलं पुढं आखण झाले कोकण झाले कोकण कोण झाले व मोठा गंभीर आणि तुले कोकासाठी आणि व दोन वेळा कापूर जाऊन एवढा तुम्ही सारखेला माईट आणि तिसरीसाठी नवरसाठी कोकाला आहे. लेव लेव म्हणजे सपू आपला तर नाव लेवा सांगणार ती बाई होती पटासून नाव लेवा बाई ऐ सुमा तुले काय म्हणजे सतरा म्हणजे ओ तुला 17-18 बनत बर नाव ले बिलबन झाडले कपाशीनं बोलू काही उभार तुला बगीचा कपाशी राहिले का तुला भावा नोकला राहिले दीक्षा भेटा ना असं नाव दे ना पूर्ण हा ले गुलाबनं झाडले कपाशीनं बोलू नारायण मय वानर नागा तोंड मैंने बोला ना मैं गिरे आवाज को बोल 3-4 वाजी जाए लोक पटा कोंबडी ना भाजी मग बकरी ना मटन आपण लंबा करा असा तुला घर खावा दिला नव्हता मी माझं बोलिला नव्हता हो तू लेख नाही हो असं सांगा मी तुले ले असो कोंबडी ना भाजी मग बकरी ना मटन आजाय ना चंडी ने हाडूक ना बटन तरुण पोलिसला नंबर चालू लागेल आधी सकू अक्का होते सकू अक्का म्हणजे की नाव चार बाया माहिती होती नाशिक पोलीस लिहितात माली दिली रंग आता काय हे बेटा पुरुष तरी ही म्हणजे तुम्ही लिहिले आता कसं तुम्ही आहो का अक्का मजा की होती एक नंबर की मजा की होती अक्का हा नवरदेव नवरीना करणं पडत घेला नवरदेव नवरीना करणं पडत घेला मी ते श्री महिसन त्या म्हणा याला एवढा संसार केला मायरी तांडी तिसनी राणी शब्द मुना माय माऊलीने कविताना रूपमा लिखी केलं होता 5000 खरच गर्व कोकाना कार्यक्रम आपती घ्या पण 4 वाजले आपणी दख तुम कोपरा बाई कुठून तरी दुःख निघी राहील आपका म्हणे अरे कोण शेर का रे मन्या पक्या होत असत अरे जपू जपू करायचं जास्त डोळ्या मिची मिची करायला लागत ना रे आकडी लावे खड़बड़ा
आपका गाड़ी मा शांत पानी मजो एवडा मोटा दगड़ टाको पानी कस उड़ जसा आका मधला पट्टा बरोबर आई लेकर वही बाई हे कोर घेतली ना म्हणजे इन कोर घेतली ना म्हणजे त्या दोन किल्ला मारला होता ते एक कोणत्या कल्लाने उत्तर होती तर काय म्हणजे होते या यवानंतर या पठात बाबाईच्या दोन तीन गल्ला म्हणजे बाबाईच्या पुन्हा विकुळी पुढे दाबाईच्या आणि एक ढगू होती ढगू फक्त अशी आराम मारायची तो